माझ्या हिश्श्याला किती येणार? 2 लाख. कधी मिळणार मला ते? अगं रणजित काय सहजासहजी पैसे देणार नाही, पण तुला एक सांगतो, आपल्याला जी काही गुप्त माहिती मिळणार आहे ती ऐकल्यावर 10 लाख काय आपण मागेल तेवढे पैसे देईल. ही जमीन मला बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या डॅडींनी बक्षीस म्हणून दिली होती. तसे पेपर्स आहेत माझ्याकडे. माझ्या डॅडींनी मला दिलेली जमीन मी कंपनीला का देऊ? तू सह्या करणार आहेस की नाही याचं फायनल उत्तर दे मला. नाही. त्या शारदाम्माच्या गेटअपचा ना कंटाळा आलाय रे मला. अशा कपड्यांमध्ये मी कशी दिसते ना ते विसरायलाच झालंय. पण त्या गेटअप मुळे लाखो रुपये मिळणार आहेत हे विसरू नको. मला नाही वाटत आता तो रणजित ना अलीकडे जरा जास्तच हुशार झालाय. हुशार नाही झालाय, तो तुला घाबरत नाही, कारण आपण जो नेहमीच्या कपड्यात फिरण्याचा जो अति शहाणपणा केला आहे ना त्याचा हा परिणाम. नाही रे, पण ना तो फोनवरती जरा जास्तच आगाऊ वाटतो मला. चक्क धमकावला रे आज त्यांनी मला. मला म्हणाला की बायको घरी नाहीये, एकटीच घरी ये, पैसे देतो म्हणे तुला. वाटतील तसं वाहियात काहीतरी बडबडत होता. झापला नाहीस त्याला? झापला, चांगला धमकावला. त्याला म्हटलं घरीच थांब तू, आमच्या एरियातल्या नगरसेविकेला घेऊन येत. त्या टीव्हीवाल्या बाईला पण आणते. सगळ्या जगासमोर जेव्हा रणजित चप्पल खाताना टीव्ही वर दिसेल ना तेव्हा कळेल तुला. मग मात्र घाबरला. ए पण अशा धमक्या त्याच्या बायकोला देऊ नको. रणजित पेक्षा स्मार्ट आहे ती, तिच्यामुळे तर पैसे मिळेनात अजून. आणि तिनेच तर त्याला सावध केले, त्याच्या लक्षात आलं नसत. नाही म्हणजे याचा अर्थ तिला वटणीवर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. पण एक लक्षात ठेव, रणजितच्या बायकोने जर तुला या ड्रेस मध्ये पाहिलं तर आपला खेळ संपला असं समज. दोघांनी वेगवेगळ्या वाटेने शहर सोडायचं. चुकून सापडलो तर एकमेकाचं नाव घ्यायचं नाही. नाही पण अशी वेळ आपल्यावर येणारच नाही, असं काहीतरी उपाय शोधून काढ ना तू. आणि हे बघ, शक्यतो मी या अशा ड्रेस मध्ये रणजितच्या बायकोला दिसणार नाही याची काळजी घेईन. पण आपल्याला पैसे कसे मिळतील त्याचा उपाय मात्र तुला शोधून काढावा लागणार. काय रे, काय म्हणत होती बया? आज तर धमकीच देत होती. तिथल्या नगरसेविकेकडे जाते, टीव्हीवाल्या बाईला घेऊन येते म्हणाली, राडाच करूया सांगत होते. मग ये म्हणा, ती जायच्या आधी ना आपण त्या नगरसेविकेकडे जाऊया आणि तिला खरं काय ते सगळं सांगून टाकूया. काही उपयोग नाही आहे त्याचा. त्या नगरसेविकेला इथल्या झोपडपट्टीतली मतं हवी असणार. अरे पण ती शारदाम्मा कुठे झोपडपट्टीत राहते, सगळ्या खोट्या स्टोऱ्या आहेत तिच्या. मला माहिती आहे हे सगळं, पण आज दान तिच्या पारड्यात पडलेलं आहे. पण एक चांगली गोष्ट घडलेली. कोणती? ती आज 25 वरून डायरेक्ट 15 वर आली.
25 लाखावर ना, डायरेक्ट 15 लाखावर. काय झालं? मी तिला म्हटलं 25 लाख आम्ही देऊ शकत नाही, 25 लाख हवे असतील तर किमान 6 महिने थांबावं लागेल, 10 लाख देऊ शकतो ते सुद्धा आठवड्याभरात. अरे पण ते तरी कुठे शक्य आपल्याला? अगं टाइमपास केला, पण काय शेवटी 15 तोड ठरली आणि वर मुदतही वाढवून मिळाली, 15 दिवस म्हणाली. गुड, पण हे चांगलं झालं. पण आता आपल्याला धीर धरायला हवा. ठीक आहे, तू मला सांग, तू भिसे काकांना भेटणार होतीस, काय आलं? अरे ते गावाला गेलेत, पण मी वैभवला भेटून आले. अगं कशाला त्रास देतेस त्याला? अरे त्याचा एक मित्र आहे महसूल खात्यामध्ये, त्याची मदत होईल आपल्याला. तुझ्या डोक्यातून हे खूळ कधी जाणार आहे? अगं रेणू, आरतीला जमीन दिली आहे पप्पानी, याचा अर्थ असा होत नाही की माझ्याही नावावर जमीन केली आहे त्यांनी. आणि तशी आरती त्यांची पहिल्यापासून जास्त लाडकी आहे. विचार भिसे काकांना, भेटणार आहेस ना? पण मी ना वैभवला आता परत भेटणार आहे. तू ना हट्टी आहेस, ऐकणार नाहीस तू. हे बघ, पप्पांना उगीच नडू नको, ऐक माझं. जाऊन आलात आरतीकडे? म्हणजे तुम्ही जाणार असं म्हणाला होतात, खरंच जाऊन आलात? हो आलो जाऊ. मग काय झालं, आरतीने सह्या दिल्या? इथे काय होणार आहे याची पूर्ण कल्पना होती ना तुम्हाला? हे काय नाटक आहे? अहो मी कशाला नाटक करू, मला काय वाटतं हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आरतीला तू काय शिकवलंयस? तिला तुझीच फूस आहे. मी काही शिकवायला? आरती काय लहान आहे का? उलट माझ्यापेक्षा ती तुम्हाला जास्त चांगलं ओळखते. तिला मी भेटले ही गोष्ट खरी आहे. इतक्या दिवसांचा विरह एकमेकांच्या मिठीत रडण्यात गेला. काहीही न बोलता बरंच काही बोललो आम्ही. एखाद्या मराठी चित्रपटाची स्टोरी ऐकू नको मला, मुद्द्याचं बोल. हे बघा, आरती मला इतकंच म्हणाली की मम्मी तू काही काळजी करू नकोस, मी पप्पांशी नीट बोलेन, त्यांचा अपमान करणार नाही, मला त्या 50 एकर जमिनीचा लोभ नाहीये. लोभ नाहीये ना तिला? मग ती या पेपर्सवर सह्या का नाही करत? स्वतःच्या बापाला अटी घालतीये. काय अटी घातल्या? काय झालंय नाटक, सगळं माहिती असून सुद्धा काहीच माहिती नाहीये असं दाखवू नकोस. माझ्याशी काय बोलायचं हे ऑलरेडी तुम्ही दोघींनी मिळून ठरवलेलं होत. हे बघा, हा जो काही गैरसमज तुम्ही करून घेतलाय ना, तो आधी मनातून काढून टाका. अहो आरती तुमच्याशी काय बोलणार आहे, तुम्हाला काय सांगणार आहे, मला खरंच माहित नव्हतं. आरतीची शपथ द्या आता, खोट्या शपथा सुद्धा घ्या. हे बघा, आपण खरं खोटं नंतर करूया का? आरती काय म्हणाली? तो 50 एकरचा प्लॉट तिला नकोय, आणि तो तिला मलाही द्यायचा नाहीये. मग काय करणार त्याच? नाटक बास झालं आता. ती काय करणार आहे? माझ्या नावानं महिलांसाठी आश्रम काढणार आहे म्हणे. अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा महिलांसाठी लघु उद्योग चालू करायचं म्हणते. मग ही चांगली गोष्ट आहे ना? तुमच्या नावाने आश्रम म्हणजे तुम्हालाही पुण्य मिळेलच ना? पुण्य नकोय मला पैसा हवाय, पैसा. आली हरदासाची कथा मूळ पदावर. पैसा 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 सतत एकच द्यास. अहो तुम्हाला का कळत नाहीये, माणसाला इथेच सगळं सोडून जावं लागतं. अगं पण जगण्यासाठी पैसा लागतो ना? लागतो ना, जगायला पैसा लागतो. अहो पण तुम्ही पैशासाठी जगताय, हा फरक आहे. आरतीचा विचार खरंच खूप स्तुत्य आहे.
मी तिला फोन करते, कळवते तिला की मी त्या आश्रमात राहायला तयार आहे, आश्रमाची सगळी जबाबदारी उचलायला तयार आहे. तुमच्या नावाचा आश्रम आहे तर बायको म्हणून माझंही काही कर्तव्य आहेच ना. मलाही तेवढं पुण्य मिळेल. हॅलो, बोलतोय. हा, एकटेच आहात ना? हो, मी एकटाच आहे. घाबरू नका, बिनधास्त बोला. काम झालं की पेटी पोच होईल. ठीक. तुम्ही साहेबावरून नेहमी असता का? हो. म्हणजे ती फाईल कुठे हे तुम्हाला माहितच असणार. हे बघा, आपण मोकळेपणाने जर बोललो नाही तर तुम्हाला तुमचं बक्षीस कसं मिळणार? बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा, आपले व्यवहार हे विश्वासावर चालतात, याच्यात लिखापडी नसते. आणि जर का तुमचा माझ्या विश्वास नसेल तर फोन बंद करा, मी दुसरा माणूस शोधेन. लक्ष्मी जर तुमच्या नशिबात नसेल त्याला मी तरी काय करणार? ही तुमचा दरवाजा ठोठवणार, पण जर का तुम्ही दरवाजा नाही उघडलात तर ती निघून जाणार. मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट ऐका. आता तुम्ही बोला साहेब, काय करायचं? ठीक आहे, उद्या आपण कधी आणि कुठं भेटायचं ते ठरवू. बर, व्हेरी गुड. असं लाईनवर या. या व्यवहारात दोघांचंही भलं होणार आहे. सुरुवात तुम्ही करा, भविष्यात आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. चालेल चालेल, बसूया आपण. हो, एकदा बसू आपण. चिअर्स. हा, चिअर्स. चला, ठेवतो फोन. काय नुसतं चहावर कटवणार आहेस मला? चहा बरोबर खायला काहीतरी ठेवलंय हे ना. आरती, तू स्वतःहून बोलावलं नसलंस तरी मी आलोय ना तुला भेटायला. हल्ली इकडे यायचं टाळतोस तू, तर तू स्वतःहून आलायस म्हणजे आता तुझी सुटका नाही. तू इथून जेवून जायचंस आणि जेवण मी बनवेन. बापरे, मी जातो आत्ताच. जातो ए, असं काय करतोस? हल्ली जमत मला. आणि तू मदतीला आहेस की? अरुणला जशी मदत करायचा तशी मला कर. बस, याच्यावर जास्त चर्चा नको. मग आज काय सल्ला देणार आहात? नाही नाही, सल्ला वगैरे द्यायला आलो नाही तुला. मुळात तू इंडिपेंडंट आहेस. आतापर्यंत सगळे निर्णय तू तुझे घेतलेस आणि पुढे घेशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या पुढे माझं आयुष्य मला एकटीनेच जगायचंय, त्यामुळे माझे निर्णय मला घेता आले पाहिजे. अरुण होता तेव्हा सगळे डिसिजन तो घ्यायचा आणि मी फक्त ऐकायचे. पण रणजितची गोष्ट वेगळी आहे, कारण रणजितने कधी त्याचे निर्णय स्वतःहून घेतलेच नाहीत. त्याच्यावर तशी वेळच नाही आली कधी. नाही, पण रेणू खंबीर आहे, म्हणजे ते दोघं मिळून डिसिजन घेऊ शकतात. आता बघ ना, डॅडींनी माझ्या नावावर जमीन ठेवली आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना असं वाटलं की रणजितच्या नावावर सुद्धा काहीतरी इन्व्हेस्टमेंट असणार आणि त्यासाठी त्यांनी शोधाशोध सुरू सुद्धा केली. त्याच संदर्भात ती मलाही भेटायला आली होती. नाही, बरोबर आहे, ती अशी गप्प बसणाऱ्यातली नाहीच आहे. पण रणजितचं काय? त्याच्यासमोर अख्खं आयुष्य पडले ग. आता तर बाबांचा आधारही गेला.
किंबहुना त्यानेच तो सोडला असं म्हणूयात. त्यामुळे आता पुढचं आयुष्य जगण्यासाठी त्याला हातपाय मारावेच लागणार. त्यात तो पूर्णपणे अडकलाय त्या शारदाम्माच्या प्रकरणात. नाही नाही, अडकला नाहीये, त्याला अडकवलाय. हो पण सुटेल तो त्याच्यात ना, सुटेल. मला रणजितची काळजी नाहीये, मला तुझी काळजी वाटते. का? माझी काळजी वाटण्यासारखं काय आहे? चांगलं घर आहे, गाडी आहे, माझी नोकरी आहे. आई बाबांसारखं प्रेम करणारे सासू सासरे आहेत, दादा वहिनी आहेत. आणि तरी काही प्रॉब्लेम आला तर तुझ्यासारखा मित्र आहे की अजून काय हवं. वा, किती कमी वेळात मॅच्युअर झालीस ग, खूप छान बोलायला लागलीस. थँक्यू. चला, म्हणजे मला समजून घेणार कोणीतरी आहे इथे. पण तरी मला असं वाटत की जमिनीच्या बाबतीत तू मोडकांशी वाकड्यात जायला नको होतस. काय मिळालं तुला हे सगळं करून, आणि काय करणार आहेस त्या जमिनीचं? नाही वैभव, मुळात डॅडी माझ्याकडे एक वडील म्हणून सही मागतच नव्हते. कंपनीचा मालक म्हणून डेव्हलपमेंटच्या नावाखाली इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी माझ्याच नावावरची जमीन ते हिसकावून घेत होते. आता अरुण गेलाय, आरतीची चांगलीच कोंडी झाली असणार. तिला आणखीन कोंडीत कसं पकडावं ह्यासाठी खेळलेला हा खेळ आहे, बाकी काही नाही. त्यांना डेव्हलपमेंट वगैरे काही करायची नव्हती, त्यांना फक्त मला हॅरॅस करायचं होतं. मान्य, 100% मान्य. पण आता तू हे जे काही केलंयस त्याने काय साध्य झालं? तुमच्यातले वाद आणखीन विकोपाला गेले ना. जमीन दिली असती तर रिलेशन सुधारलं असतं का? नाही वैभव, उलट आरतीला कशी नमवली याच तोऱ्यात फिरले असते ते. वैभव, अरे माझ्या एका नकाराने माझी आई मिळाली आहे मला. आज डॅडी एकटे पडलेत. आरती, मोडकांचं सगळं जगून झालंय, पण तुझी आत्ता कुठे सुरुवात आहे? तुझ्या पोटात अरुणचं बाळ आहे, तुला तुझी काळजी घ्यायला नको. उद्या स्थिर स्थावर झालीस की दुसरं लग्न कर, सुखात राह. सगळं मान्य आहे मला, फक्त एक गोष्ट सोडू. आता नवीन जोडीदार नाही, आरती अरुण हेच नाव पुढे ठेवणार मी अगदी मरेपर्यंत. माझ्या बाळाला मोठं करणार, अरुणचा वंश पुढे चालू राहणार. खर तर त्या जमिनीवर आश्रम सुरू करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, पण हे चॅलेंज मी स्वीकारायचं ठरवलंय. शक्य झालं तर मला मदत कर, निदान शुभेच्छा तरी दे. हे बघ, मला माहितीये तू खूप मोठी ऍक्ट्रेस आहेस, तुझी ऍक्टिंग चालू ठेव. पण जाताना ना तुझ्या पार्लर मध्ये जातेस ना त्याचा पत्ता देऊन जा मला. करा ताई, अहो गरिबाची चेष्टाच करा की ओ तुम्ही. हा, अहो काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. हो मग दूर कर ना तो गैरसमज. मी स्वतः बघितलंय तुला, एकदा नाही दोनदा, मी कशाला खोटं बोलू. अहो साहेब, मी ते असे छोटे छोटे कपडे घालून फिरले असते, फाट फाट इंग्रजी बोलले असते ना, तर त्या खाकीवाल्याच्या हाताला तरी लागले असते का. साहेब, तुमच्यावरती केस घालण्याचं डोकं त्याच की ओ बघा, तोच मला म्हणाला कसले म्हणे हे असे किडूक मिडूक कमवतेस. चल आपण दोघं मिळून लाखात कमवू. आपला बकरा आहे ना त्याचा बाप कोट्याधीशे म्हणाला, दोघं मिळून कमवूया. मग कमव ना, पण मग त्याला का घेतेस बरोबर. हे बघ, आपण आपल्यात सेटलमेंट मांडवली करूया का? आता ते माझ्या हातात राहिलं नाही ना हो साहेब. तो नाचवतो ना तसं मला नाचावं लागतं बघा. आता या टायमाला सुद्धा मी इथं आली आहे ना, हे त्याला माहिती असेल बघा.
आघाडीवरती नाही म्हणायची सोय नाही की हो साहेब. लगेच जेल मध्ये टाकायची धमकी देतो की हो तुम्हाला. तू जे काय मला सांगतेस ना त्याच्यावर माझा काडीचाही विश्वास नाही. आता काय करू होत शपथ घ्यायला आता पोरं पण जिवंत नाही. आता कुणाची शपथ घेऊ म्हणजे विश्वास बसेल तुमचा. अहो ताई गरीब आहे मी. अहो मला मिळणारे 1000 रुपयात सुद्धा पोट भरलं असतं की नाही माझं. पर तो इन्स्पेक्टर दिवसाला 1000 रुपये कमवतो बघा. अहो आता लाखो मिळाल्याशिवाय पोट भरणारे का हो त्याच. बघ नेहमी नेहमी मला त्याच त्या स्टोरी सांगू नको. परत जर का तुम्हाला ही स्टोरी सांगितलीस ना तर मी जाऊन त्या इन्स्पेक्टरला भेटेन. नाही 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 ते अहो हात जोडते बघा. पर त्या इन्स्पेक्टर कडे नका जाऊ. अहो आता तुम्हीच सांगा 25 ते 15 मी आपण ओन केले की नाही. हे बघ 15,000 सुद्धा नाहीत आमच्याकडे. 15 लाखाच्या कसल्या गोष्टी करतेस. मला तर वाटतं हा केसचा खटला उभा असायला पाहिजे. काय व्हायचं ते होऊ दे त्या केसचं. जी काय शिक्षा व्हायची ना ते होऊ दे. अगदी फाशीची शिक्षा झाली ना तरी चालेल. पण तुझे रोजचे हे नाटकाचे प्रयोग नकोत. अहो ताई मी मिळवून देते की हो तुम्हाला पैसा. परवा तर माझ्याकडे खायला मागं होती. मी म्हटलं बाई तू ना केस मागे घे मी तुला 5 स्टार मध्ये जेवायला घालते. तर वर तोंड करून मला कशी म्हणते माहितीये. मॅडम तुम्हीच मला 15 लाख द्या मी तुम्हाला ट्रीट देते. काय असं म्हणाली ती. हो ती तीळ दमडीची सडक छाप बाई तिच्या तोंडी ट्रीट देते असा शब्द आला. हो अगं